मुलांनो तुम्ही फायंडिंग नीमो हा पिक्चर तर पाहिलाच असाल ज्यात एक मासा आपल्या कुटुंबापासून दुरावतो आणि अनेक आव्हानांना सामोरे जातो तसाच एक धडा आज आपण शिकणार आहोत धड्याचं नाव आहे मिनूचा जलप्रवास धड्याचे लेखिका आहेत विनया साठे एक होती नदी तिच्यात होतं खूप खूप पाणी निळे निळे थंडगार व स्वच्छ इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची गोल गोल गोटे दिसायचे गोटे म्हणजेच दगड अन्न सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे माशांच्या समूहात राहायची मिनू मासळी म्हणजेच माशांसोबत मिनू नावाची एक मासळी राहायची मिनू होती इवलिशी इवलीशी म्हणजे अगदी लहान अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी रुपेरी कल्ल्याची रुपेरी म्हणजेच चंदेरी सिल्वर कल्ल्याची म्हणजेच माशाचे कान फिश गेल्स इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे तिला क्षणभरही जो नजरेआड होऊ द्यायचे नाहीत पण मिनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता आपल्याला पण कधीकधी एकाच जागेवर बसून किंवा दररोज एक एकच खेळ खेळून कंटाळा येतो ना तसंच मिनूला पण त्या खोलगट भागा राहायला कंटाळा आला होता ती आईला विचारायची आई, आई एवढं पाणी रोज कुठे जातं आई म्हणायची मिनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं आई समुद्र केवढा असतो मिनू विचारी मला माहीत नाही बाळ आई म्हणायची मिनू मधून मधून विचार करायचे खरेच केवढा असेल बरं हा बरं समुद्र रोज एवढं पाणी त्यात जमतं म्हणजे खूपच मोठं असणार आणि खूप खूप खोलही मिनूला समुद्र बघायची खूप उत्सुकता होती मिनूच्या मनात एक विचार आला की तो समुद्रच बघून आलो तर आनंदाने तिने टुणकण उडीच मारली एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले लोंढे म्हणजेच पाण्यात जोरात वाहणारे प्रवाह लोट नदीचे पाणी गडोळले मासे बावरून एकमेकांना शोधू लागले पण कुणीच कोणाला दिसेना बावरून म्हणजेच गोंधळून गेले पाणी वेगाने वाह वाहत होते त्या गोंधळात मिनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मिनूही गिरक्या घेत निघाली गिरक्या घेत म्हणजेच गोल गोल फिरणे खूप वेळ मिनू मासोळी अशीच पोहत होती मिनूने हळूच तोंड उघडले तर काय तिच्या तोंडात पाणी गेले थू थू सगळे खारट पाणी अय्या म्हणजे समुद्र मिनूला आश्चर्य वाटले समुद्र म्हणतात तो आला की बापरे केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे नजरसुद्धा पो पोहोचत नाही इतक्या लांब चला थोडीशी चक्कर मार मारून परत जाते चक्कर मारणे म्हणजेच फेरफटका मारणे ती म्हणाली चला तर पर्यंत आलेच आहे तर फेरफटका मारून येते फिरून येते समुद्र बघून येते मिनू हळूहळू पुढे निघाली पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा त्यातील एका खडकांवर फुलेच फुले होती नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी मिनूला गंमत वाटली ती हळूहळू पुढे निघाली लाल गुलाबी अंजिरी फुले किती छान छान रंग होत होते त्यांचे इतक्यात तिची एक विचित्र माशाशी टक्कर झाली त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसली होती मिनूला क्षणभर हसूच आले मुलानो तुम्ही तर हा नक्कीच ओळखलाच असाल हा कोणता मासा तो मिनूने त्या माशाला विचारले कोण तुम्ही पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला एवढ्यात तळाकडून आवाज आला त्याचे नाव घोडामासा किंवा समुद्र घोडा आवाजाच्या रोखाने मिनूने पाहिले रोखाने म्हणजेच दिशेने आवाजाच्या दिशेने मिनूने पाहिले तळाशी एक मोठा कासव बसले होते नदीत असतं त्यापेक्षा कितीतरी मोठे मिनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोचली व म्हणाली कासव दादा तुम्ही इकडे कधी आलात कासवदादा म्हण मन, म्हणाले मी तर इथेच राहतो मिनू म्हणाली नाहीच मुळी आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत ते वेगळे मी समुद्रात राहतो पण तू इकडे का आलीस इथे तर पावला पावलांवर संकटे उभी आहेत बघितलंस ना किती चित्र विचित्र मासे फिर फे, फिरतात इकडून तिकडे कासवदादा मिनूला म्हण मन, म्हणाले तो बघ आठ हात असलेला अष्टभुजा मासा अष्टभुज मासा म्हणजेच ऑक्टोपस तो कसा उलटा चालतोय बघितलास का पाण्याचा पाण्याच्या भरत हळूहळू मागे सरकतोय भरत म्हणजेच पाणी तोंडात खेळवत आपल्या आठ हातांनी मासे खेकडे पकडून खातो पाण्यात उतरणारी मा माणसेसुद्धा त्याला घाबरतात बरं का मिनू कासवदाला प्रश्न विचारते की इथे तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असतं ते मला माहीत नाही पण इथे या दोन शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढतो तो हळूहळू चालतो हा अगदी मासाचा गोळा असतो या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो यांच्या अंगात टोचायला लागतो मग तो शिंपला त्याच्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो तरी बोचणे बोचणे म्हणजे टोचणे बोचणे संपलं संपतच नाही हा आपला तसाच गुंडाळत राहतो मग त्यातून छानदार मोती तयार होतो मुलानं इथे कासवदादाने दादांनी नुला व आपल्याला पण मोती कसा तयार होतो याची चांगली माहिती सांगितली इथे तळा तळापर्यंत कधी कधी माणसे येतात शिंपले उचलून घेऊन जातात तुम्हा तर माहीतच असेल मोत्यांपासून छान छान गळ्यातले कानातले अंगठ्या असे विविध दागिने बनवले जातात मिनू आणि कासवदादा बोलत असतानाच त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला तो आपल्या बटबटीत बटबडीत म्हणजेच मोठ्या डोळ्या डोळ्याने मिनूकडे पाहत होता आता मात्र मिनूची घाबरगुंडी उडाली पळत जाऊन ती उभी राहिली कासवदा म्हणाले घाबरू नकोस हा तर खेकडा याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे त्यामुळे शत्रू यांच्यावर हल्ला करू शकत नाही याला सहा तर कधी आठ पायही असतात तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही तोंडाजवळ दोन नांग्या असतात नांग्या म्हणजे डंख मारणारे खेकड्याचे पुढचे कडक हात त्यामुळे त्यांचं त्यांचं संरक्षणही होतं व त्याला भक्षकही पकडता येतं भक्षक म्हणजे शिकार कासवदादा मिनूला म्हणाला आता तू माझ्याबरोबर चल आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ तिथे खूप अंधार असेल कारण तितक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो चल येतेच गंमत बघायला नको रे बाबा घाबरून मीनू म्हणाले मला माझ्या आईकडे कासव दादा हसून तिच्याबरोबर निघाले वाटेत ठिकठिकाणी थीक जाळी सोडलेली ती चुकवत त्यांनी मेनूला नदीत आणून सोडले हा हा हा, हा। नदीचा गोड पाण्याचा स्पर्श मेनूला मेनूच्या अंगाला झाला तिने दोन तीन चुळा भरल्या खारट तोंड स्वच्छ धुतले गेले कासवदादा चल ना माझ्याबरोबर तिने आग्रह केला नको मिनू जसं तुला समुद्र आवडत नाही तसाच मला नदी आवडत नाही बरं येतो मी तू मात्र आता घरी जा मिनू वळून बघत होती कासवदादा हळूहळू निघाले मिनूला क्षणभर वाईट वाटले का सौदादाने तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या त्या कधी एकदा आईला सांगते असे तिला झाले होते धन्यवाद